पुढच्या बातमीकडे. पोलीस अधिकारी कर्मचारी नेहमीच आपल्या कामाच्या व्यापात व्यस्त आणि तणावात असतात. त्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, किंबहुना मनात असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेकदा पोलीस अधिकारी कर्मचारी नेहमीच तणावात राहून आपला आनंद हरून बसतात. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून कल्याण पश्चिमेकडील बाधवा स्पोर्ट्स क्लब येथे आनंदानं कसं जगावं आणि आनंदाची दृष्टी कशी असावी याकरिता मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेला ऍडिशनल सीपी यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आज के प्रोग्राम में शुरुआत में तो बहुत ही सीरियसली बैठे थे. कराले सर ने बहुत अच्छा काम किया कि उनको बोला कि यूनिफॉर्म मतलब सिविल ड्रेस में आया तो उससे थोड़ा रिलैक्स हो गया. और फिर जैसे प्रोग्राम कार्यक्रम शुरू हुआ और जैसे वो पार्टिसिपेशन हुआ, एक्टिविटीज़ हुए, गेम्स हुए, थोड़ा बहुत मेडिटेशन हुआ, तो सब लोग बहुत ही ऊर्जा के साथ पार्टिसिपेट कर रहे थे, तो मज़ा आ गया. मैं संदेश यही देना चाहूँगा कि खुशी के लिए अपने मन पे नियंत्रण रखना बहुत ज़रूरी है, लेकिन अपने मन पे नियंत्रण रखने के अलावा बाहर लोगों के साथ किस तरह से बर्ताव करना चाहिए वो भी बहुत ज़रूरी है सीखना. यानी कि माइंडसेट, खुद के मन को, और स्किल सेट, लोगों के साथ किस तरह से बर्ताव करना, दोनों सीखने से जो हम निर्णय लेंगे उससे हमें ज़्यादा खुशी मिल सकती है. पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी कामाच्या व्यापामध्ये कायम थोडेसे व्यस्त आणि तणावात असतात, त्यांना त्यांच्या कुटुंबियासोबत वेळ देता येत नाही. म्हणून आज मुद्दा आम्ही एक हॅपीनेस क्वेश्चन किंवा जगण्याकडे आनंदानं कसं जगावं आणि आनंदाची दृष्टी कशी असावी याकरता हॅपीनेस गुरु श्री अविनाश आनंद यांचं आज वर्कशॉप आयोजित केलं होतं. त्यासाठी मुद्दा पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी बोलवलं होतं. आपल्या कुटुंबियासोबत एकत्र 3 तास राहणं आणि कुटुंबात एकत्रित आनंदी वातावरण कसं राहावं, त्या घरामध्ये असो किंवा पोलीस स्टेशनच्या कामकाजाच्या संदर्भानं असो, या अनुषंगानं हा उपक्रम राबवला होता. यामध्ये आपण आज पाहिलं असेल की अनेक अधिकारी कर्मचारी, त्यांची मुलं, त्यांचे कुटुंबीय यांनी एक आयुष्याकडे कसं आनंदाच्या दृष्टीने पाहावं हा एक प्रयत्न केला गेला होता. आणि छोट्याशा टिप्स ज्या असतात आनंद मिळवण्यासाठी, आपण आपल्या आयुष्यात कसा आनंद मिळवायचा आहे त्या परिस्थितीमध्ये, त्याच्या काही टिप्स देण्याचा प्रयत्न आज जेवणा शनन यांनी केला. मला खात्री घ्या टिप्सचा उपयोग निश्चितच आमच्या पोलीस दलामधील लोकांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्यात त्याचा निश्चितच सकारात्मक फायदा होईल अशी अपेक्षा आहे.